कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सोलापूर शहरामध्ये गेल्या 1.5 महिन्यापासून लॉकडाऊन सुरू आहे। यामुळे हातावर पोट असणाऱ्या लोकांचे हाल होत आहेत। सोलापुरातील विविध सामाजिक संस्था आणि मंडळांच्या वतीने सध्या मदतीचं वाटप सुरू आहे, परंतु अनेक घटक त्यापासून वंचित देखील आहेत। दरम्यान वंचित असलेले रेल्वे स्टेशनवरील कुली, बूट पॉलिश करणारे लोक, रिक्षा चालक आणि दररोज कचरा वेचून उपजीविका भागविणाऱ्या विविध घटकातील महिला अशा सुमारे 1200 गरजूंना राष्ट्रवादी प्रणित तेजस्विनी महिला उद्योग समूहाच्या वतीनं लक्ष्मी विष्णू चाळीमध्ये धान्याचे किट वाटप करण्यात आले। यावेळी समूहाचे संस्थापक अध्यक्ष दिलीप कोल्हे, मराठी पत्रकार संघाचे अध्यक्ष मनीष केत, मंगलाताई कोल्हे आणि जयश्री माने यांनी या वंचितांना गहू, तांदूळ, साखर, तेल, पीठ, कांदा आणि पापड अशा प्रकारच्या धान्याचे किट देऊन मदतीचा हात दिला। सर्व मिल कामगार, रिक्षेवाले, कचरा वेचणाऱ्या महिला, रिक्षेवाले अशांचा परिसर असल्यामुळे आपला काही ना काही खालीचा वाटा यामध्ये असावा म्हणून महिला बचत गटाच्या वतीनं आम्ही जवळजवळ 1200 लोकांना आज या ठिकाणी तांदूळ, साखर, तेल, कांदा, पापड असा ह्या सर्वसामान्य लोकांना, हे गरीब नाहीत परंतु आलेल्या वेळेला तोंड देण्यासाठी आपली मदत त्यामध्ये असावी म्हणून हा उपक्रम आम्ही माननीय पवारसाहेबांच्या आदेशानुसार, सुप्रियाताईंच्या आदेशानुसार या ठिकाणी आयोजित केले। भाऊ, हे आज जे आपण सर्व लोकांना जे धान्य देत आहे हे यापूर्वी यांना कुठून मिळालेलं नाही का, किंवा कसे शोधलेत आपण ते? काही मिळालं असेल, कोणाला मिळालं नसेल ह्याची आम्ही कुठेतरी विचारलं नाही किंवा चौकशी, आपलं योगदान त्यामध्ये काहीतरी असावं म्हणून आम्ही हा उपक्रम घेतोय। कोण वाटलं नाही म्हणून आम्ही वाटतोय किंवा कोण वाटलं म्हणून आम्ही वाटतोय असंही नाही, हे आपलं योगदान ह्यामध्ये असावं म्हणून हा उपक्रम आम्ही हाती घेतो। किती जिन्स आहेत आणि कोणते कोणते पदार्थ, किती जिन्स आहेत, वस्तू कोणत्या कोणत्या? यामध्ये तेल आहे, साखर आहे, गहू आहे, पापड आहे, कांदा आहे, असं जीवनावश्यक वस्तू ज्या लागणार आहेत लोकांना त्या देण्याचा प्रयत्न या ठिकाणी मी केलेला। जवळपास किती लोकांना? 1200 लोकांना। तेजस्विनी महिला उद्योग समूह याच्या तर्फे मोफत धान्य वाटपाचा कार्यक्रम आम्ही ठेवलेला आहे। माननीय दिलीपभाऊ कोल्हे व मंगलाताई कोल्हे यांच्या योगदानातनं हे मोठं कार्य ठेवलेलं आहे। गरीब असो किंवा काय असो त्यांना गोडं, गहू, साखर, कांदा असे अनेक धान्य वाटप करायला लागलेले आहेत। आणि कुणी वाटप करू अगर न करू भाऊंनी विचार केला आहे की आपण जेणेकरून त्यांना 1200 लोकांपर्यंत आपण हे धान्य पोहोचू करू, ज्याचं खरोखरच बंद पडलेलं आहे अशा लोकांना ह्यात मदत होते। आणि दोघांनी पण चांगलं कार्य केलेलं आहे त्याबद्दल मी दोघांचे कौतुक समाजाचा अध्यक्ष होतो, कारण आमच्या मांगावडी समाजामधले कानमळी, बुटपालिश आणि भंगार असणाऱ्या बाया आहेत त्यांना आत्तापर्यंत आमच्या मांगावडी समाज गरीब कुटुंबाला कोणतेही कुठलाही मोबदला मिळाला नाही। मी दिलीप भाऊला भेटलो, भाऊ म्हणतात तेजस्विनी मंडळाचे गटकरणे तुमच्या मांगावडी समाजांना धान्य मिळून देतो, म्हणून भावाने आज आमच्या मांगावडी समाजातल्यातील 100 व्यक्तींना धान्य, तेल, साखर, पीठ, तांदूळ, गहू भाऊने दिलेले आहे। आणि आमच्या मांगवडे समाजाकडून भाऊचा पूर्ण मी आभार मानतो। एवढं बोल माझे दोन शब्द। मान सावळाराम बावळे, या परिसरातले जे काही कलावंत आहेत की ज्यांची उपजीविका पूर्णपणे कलेवर आहे अशा लोकांसाठी आपण हे धान्य वाटपाचा एक कार्यक्रम ठेवला आहे। यावेळी महेश डोंगरे, राहुल काटे, रणजित कोल्हे, अशोक पाटील, नागेश गायकवाड, सौदागर डोंगरे, हसन जमादार, रफिक केंगनाळकर, गणेश भोसले, विजयसिंग भदोरिया, आरिफ निकेबान, अनिल शिवपूजे, योगेश पवार, शंकर ऐवळे, महादेव भोसले, युवराज घाडगे, युसुफ शेख आदि उपस्थित होते।